नमस्कार. आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी शेफ मन्नार मस्के आपले स्वागत करत आहे. आज आपण इथे बनवणार आहोत हिरव्या मसाल्यातील कोळंबी बिर्याणी. तर कोळंबी बिर्याणीसाठी लागणारे साहित्य आहे 2 कप बासमती तांदूळ पाण्यात भिजवलेला आहे, 400 ग्रॅम कोळंबी आहे धुवून साफ करून ठेवलेली आहे, 4 उभे चिरलेले कांदे आहेत इथे, 2 ते 3 बारीक चिरलेले टॅमॅटो पण इथे घेतलेले आहेत, मीठ चवीनुसार 2 दालचिनीचे तुकडे आहेत, 1 कप पुदिना आहे, 1 आणि अर्धा कप कोथिंबीर आहे बारीक चिरलेली, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 चम्मच लिंबाचा रस, 4 ते 10 काळी मिरी आहे, 6 लवंगा, 4 हिरवी वेलची, 1 मोठा चम्मच जिरा आपण यूज करणार आहोत, गरम मसाला 1 मोठा चम्मच, 1/2 इंच आळ्याचा तुकडा, 5 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या, 1/2 कप केशर मिक्स केलेले दूध आहे, 1/2 कप तूप आणि 2 ते 3 तेजपत्ता आणि याबरोबर आपल्याला लागणारे 4 मोठे चम्मच तेल. बिर्याणी आपण पहिलं बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत. त्यासाठी आपण पहिलं सर्वप्रथम राईससाठी आपण इथे पाणी गरम केलेलं आहे. राईससाठी पहिले पाणी गरम करून ह्यामध्ये आपण जिरा 1 चम्मच जिरा आणि मीठ चवीनुसार टाकणार आहोत. तर इथे मी ऍड करत आहे जिरा 1 चम्मच गरम पाण्यामध्ये. पाणी इथे उकळी आलेली आहे, पहिलेच मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. इथे 1 चम्मच आपण जिरा यामध्ये ऍड करत आहोत. तसंच चवीनुसार आपण यामध्ये मीठ ऍड करणार आहोत. यामध्ये 1 ते 1.5 चम्मच आपण मीठ ऍड करतोय. आणि हे पाणी उकळवणार आहोत. पाण्यात चांगली उकळी आल्यानंतर हा भिजवलेला जो तांदूळ आहे आपण यामध्ये बासमती तांदूळ यामध्ये ऍड करून ह्याला शिजवणार आहोत. तर त्या अगोदर आपण सगळ्यात प्रथम इथे बनवणार आहोत हिरवा वाटण. हिरवा वाटण बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम कोथिंबीर आहे हिला आपण बारीक चिरून घेतलेली आहे. इथे कोथिंबीरीबरोबर आपण इथे पुदिना घेणार आहोत. पुदिन्याला पण आपण इथे बारीक चिरून घेणार आहोत. त्याबरोबर इथे लागणार आहेत 4 ते 5 हिरव्या मिरच्या. तसेच इथे आपण 4 ते 5 लसूण घेतलेले आहेत त्याला पण बारीक चिरायचे. आणि अद्रकचा छोटा इंच अद्रकचा तुकडा 1/2 इंच अद्रकचा तुकडा आळ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो पण आपण लसणीबरोबर ऍड करत आहोत. ओके, ह्यामध्ये आपण थोडंसं जिरा सुद्धा टाकणार आहोत. 1 चम्मच जिरा आणि थोडंसं पुरेसे पाणी टाकून ह्याचं वाटण करून घेणार आहोत. कोथिंबीर सर्वात प्रथम पुदिना मिरची जिंजर गार्लिक अद्रक लसूण आणि 1 चम्मच जिरा. तसेच थोडेसे चवीपुरतं मीठ. हिरवं वाटण आपण बाउल मध्ये काढून घेऊ.
आणि आता ह्याला मॅरिनेशन केलेलं आहे कोळंबीला. आता ही कोळंबीचं मॅरिनेशन विथ कोळंबी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आपण याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. हे आपण इथे बघू शकतो चांगलं मॅरिनेशन झालेलं आहे हिरव्या वाटणाचं. कोळंबीचं मॅरिनेशन रेडी आहे. आता आपण राईस तांदूळ जो आहे बासमती तांदूळ हा शिजून घेणार आहोत. इथे पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये आपण जिरा आणि चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे. आता तांदूळ पण चांगल्या प्रकारे भिजलेला आहे पाण्यामध्ये. आता आपण हे तांदूळ आहे ह्या पाण्यात ऍड करून चांगल्या प्रकारे 10 ते 15 मिनिटं शिजून घ्यायचं आहे. जसं आपण हैदराबादी दम बिर्याणी बनवतो त्याप्रमाणेच ही बिर्याणी आहे. पण ही मोस्टली महाराष्ट्रामध्ये मालवणी आणि कोकणामध्ये जास्त बनवली जाते. हिरव्या वाटणातली कोळंबी बिर्याणी. इकडे तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण इकडे कांदा जो आहे कांद्याला चांगल्या लाल प्रकारे भाजून परतून घ्यायचा आहे. आणि इथे आपण मसाला बनवणार बिर्याणीसाठी लागणारा कोळंबी मसाला बनवणार. तर सर्वात प्रथम आपण इथे कढाईमध्ये तेल गरम करायचं आहे. तेल आपण इथे ऍड करणार आहोत 4 मोठे चम्मच. आणि ह्यामध्ये तेल चांगलं तापून झाल्यावरती त्यामध्ये हा जो बारीक चिरलेला उभा चिरलेला कांदा आहे हा ऍड करून त्याला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर एक साईडला आपण इकडे तांदूळ पण मध्ये स्टर हलवत राहायचं आहे. त्याने तांदूळ आहे तळाशी जाऊन चिकटू नये किंवा प्रॉपर तो कुक व्हावा. तेल तापलेलं आहे. इथे ह्या तापलेल्या तेलामध्ये आपण कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. बिर्याणी जी आहे बिर्याणी फेमस आहे हैदराबादमध्ये. ऍक्च्युली मोगल जेव्हा आलेले इंडियामध्ये तेव्हापासून ते हैदराबादी क्युझिन मोगलाई क्युझिन ते घेऊन आले. त्यामध्ये सगळ्यात जास्त बिर्याणी फेमस आहे. बिर्याणीमध्ये दम बिर्याणी दूध की बिर्याणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी आहेत. त्यामध्ये मटन बिर्याणी आणि चिकन बिर्याणी जास्त फेमस आहे. त्याप्रमाणे कोळंबी बिर्याणी आणि वेज बिर्याणी. इथे कांदा आपला लालसर होतोय आणि इकडे राईस शिजलेला आहे बिर्याणीसाठी. आपण बघू शकता राईस जास्त कुक नाही करायचा. जास्त जर कुक केला तर तो दम देताना तुटून जाणार. म्हणून हा राईस शिजलेला आहे याला आपण स्ट्रेन करून घेतोय. तुम्ही बघू शकता इथे राईस चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. ओके याला जास्त शिजवायचं नाही आहे कारण आपण इथे परत त्याला दम देऊन मसाल्याबरोबर बिर्याणीच्या मसाल्याबरोबर आणि प्रॉन्स बरोबर याला परत दम देऊन शिजवणार आहोत. त्यामुळे तो 95% किंवा 90% त्याला शिजवायचा आहे. तुम्ही कांदा बघू शकता इथे कांदा लालसर होतोय. कांदा अजून लवकर लाल करायचा असेल तर लालसर करायचा असेल त्याला तर त्यामध्ये आपण थोडस मीठ ऍड करावं. कांदा तर चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि यातला आपला थोडासा कांदा आपण सजावटीसाठी वेगळा काढणार आहोत. कांद्याला जास्त ब्राऊन नाही ब्लॅक नाही करायचं गोल्डन ब्राऊनच ठेवायचं आहे. जेवढा तुम्ही गोल्डन ब्राऊन ठेवणार तेवढा तो क्रिस्पी आणि स्वीट लागतो. आणि हा कांदा आपण जो आहे इथे प्लेटमध्ये वेगळा सजावटीसाठी काढणार आहोत. आणि या उरलेल्या कांद्यामध्ये आपण जो आपलं मॅरिनेशन केलेला आहे मसाला बिर्याणी कोळंबी जी मॅरिनेशन करून ठेवलेली हिरव्या वाटणातली ती आणि हा खडा मसाला जो अख्खा मसाला आहे हा आपण यामध्ये ऍड करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण इथे ऍड करतोय तेजपत्ता.
दोन ते तीन तेजपत्ता पण यामध्ये ऍड करतोय. त्याबरोबर वेलची, हिरवी वेलची, 10 काळी मिरीचे दाणे, 6 लवंगा, 2 तुकडे दालचिनीचे. आणि याला परतून घ्यायचं. गॅस स्लो करून आता ह्या मसाल्यामध्ये, कांद्यामध्ये आपण ऍड करणार आहोत टमॅटो. 2 ते 3 बारीक चिरलेले टमॅटो आपण ह्यामध्ये ऍड केलेले आहे. आणि टमॅटोला चांगलं सॉफ्ट होईपर्यंत, नरम होईपर्यंत या मसाला कांद्याबरोबर ती परतायचं आहे. कमीत कमी 4 ते 5 मिनिटं टमॅटोला चांगल्या प्रकारे कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे. टमॅटो मेल्ट झाले पाहिजेत, त्यामध्ये सॉफ्ट झाले पाहिजेत आणि एक तुमची चांगली थिक ग्रेव्ही तयार होते. त्याबरोबर जो आपण अख्खा खडा मसाला आहे टाकलेला, यामध्ये ऍड केलेला आहे, तो वेगळ्या चांगल्या प्रकारे फ्राय होतो. 2 मिनिटं आपण ह्याच्यावरती थोडं झाकण देऊन ह्याला शिजवूया. आपण इथे बघू शकता टमॅटो चांगल्या प्रकारे सॉफ्ट झालेले आहेत झाकण ठेवल्यामुळे. आता यामध्ये आपण कोळंबी आणि हिरवा मसाला वाटण यामध्ये ऍड करणार आहोत. आता हे मॅरिनेशन आपण ह्या मसाल्यामध्ये कोळंबी सकट शिजवणार आहोत. तसंच याबरोबर आपण कोळंबी बरोबर आपण इथे 1 चम्मच मोठा चम्मच गरम मसाला ऍड करणार आहोत. कोळंबीला जास्त नाही, कमीत कमी 7 ते 8 मिनिटं आपल्याला शिजवायचं आहे. फ्लेम एकदम कमी करून, जो गॅसचा फ्लेम आहे ह्याला कमी करून ह्याच्यावरती आपण राईस आता पोर करणार आहोत. राईस पसरून टाकायचा ह्याच्यावरती, पाहिजे तो तुम्ही गॅस बंद करू शकता. ह्याच्यावरती आपण केशर मिक्स केलेलं दूध स्प्रिंकल करायचं. केशरनी फ्लेवर येतो, बिर्याणीमध्ये केशर यूज करतो त्याने फ्लेवर आणि कलर येतो बिर्याणीला चांगल्या प्रकारे. 4 ते 5 चम्मच केशर मिक्स केलेलं दूध. तसेच त्याप्रमाणे आपण यामध्ये थोडस तूप, तसेच त्याप्रमाणे इथे आपण ब्राऊन केलेला जो ओनियन आहे, लालसर भाजलेला जो ओनियन आहे फ्राय करून घेतलेला आहे, तो गार्निशसाठी आपण इथे पसरवणार आहोत बिर्याणीवरती. आणि सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना. व त्याचप्रमाणे थोडीशी कोथिंबीर. अशा प्रकारे सजून बिर्याणी व्यवस्थित सजून ह्याला आपण दम देणार आहोत. दम वरती कमीत कमी आपण 10 ते 15 मिनिटं स्लो फ्लेम वरती ह्याला शिजवणार आहोत. बिर्याणीला इथे आपण 15 मिनिटं दम दिलेलं आहे, फ्लेवर पण एकदम छान येतोय. ओके, तर ह्यामध्ये आपण थोडासा लिंबाचा रस पन्नास स्प्रिंकल करणार आहोत, 1/2 चम्मच. कारण ही आपण प्रॉन्स बिर्याणी यूज करतोय. आणि हे जे मिक्सचर, त्याला
वर खाली म्हणजे मसाला बी प्रॉन्स मसाला आणि राईस याला दोन्हीला मिक्स करायचं. बासमती जो भात आहे तांदूळ आहे याला मिक्स करायचं शिजून घेतल्यावरती. गॅस बंद केलेला आहे फ्लेम आणि हा जो मसाला आहे तुम्ही बघू शकता इथे फ्लेवर छान फ्लेवर येतोय बिर्याणीचा. बिर्याणी रेडी आहे तुमची. आता यामध्ये बिर्याणीला पण इथे या प्लेटमध्ये प्रॉपर सर्व्ह करायचं आहे आणि सर्व्ह करताना आपण इथे गार्निश केलेलं आहे टॅमॅटो स्लाईस करून. त्याप्रमाणे इथे टॅमॅटोचं आपण फ्लावर बनवलेलं आहे गार्निशसाठी आणि लेमन स्लाईस आहेत. लेमन स्लाईस आणि पुदिन्याने आपण याला गार्निश करणार आहोत. प्रॉन्स बिर्याणी रेडी आहे. याआधी आपण गार्निशसाठी यूज करतोय. अशा प्रकारे तुमची हिरव्या मसाल्यातली प्रॉन्स बिर्याणी तयार आहे. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आजची आपली दुसरी रेसिपी आहे अंबाणी नारळ बर्फी. अंबाणी नारळ बर्फीसाठी लागणारे साहित्य आहे 500 ग्रॅम हापूस आंब्याचा गर आहे. त्यानंतर 200 ग्रॅम इथे डेझिकेटेड कोकोनट यूज केलेलं आहे. 200 ग्रॅम साखर आहे. 8 ते 10 काजू आहे. 2 मोठे चम्मच कॉर्नफ्लॉर यूज करणार आहोत आपण इथे. तसेच 10 ते 12 पिस्तं आपण यूज करणार आहोत. हिरवी वेलची आहे त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि ते तूप. तर सर्वप्रथम आपण इथे फळांचा राजा आंबा हापूस आंबा आणि तो पण कोकणातला असला देवगडचा खूपच गोड असतो त्यामध्ये साखर टाकण्याची पण गरज नाही. इथे कमीत कमी मी 4 आंबे यूज केलेले आहेत. 4 आंब्याचा बारीक गर कापून घेतलेला आहे. तसेच इथे आपण साखर 200 ग्रॅम घेतोय. यामध्ये मी ऍड करतोय 2 मोठे चम्मच कॉर्नफ्लॉर. आणि हे मिक्स याला आपण ब्लेंड करून घ्यायचंय चांगल्या प्रकारे आणि याचा स्मूथ मिक्सचर रेडी करायचंय. सर्वात प्रथम आपण खोबरं आहे त्याला चांगल्या प्रकारे ते परतून घ्यायचं आहे. कमीत कमी 2 ते 4 मिनिटं परतून घेऊ शकता तुम्ही हलकासा फ्लेवर येईपर्यंत. तुम्ही जेव्हा ओल्या नारळाची बर्फी बनवत असाल तेव्हा ओला नारळ आहे त्यामध्ये तूप टाकून त्याला पण तुम्ही असं भाजून घेऊ शकता बनवताना. खोबरे इथे चांगल्या प्रकारे भाजून झालेलं आहे आणि आता आपण हे प्लेटमध्ये काढतोय. नॉनस्टिक कढाई आपण इथे ठेवलेली गरम करत. आता ह्या कढाईमध्ये सेम कढाई आहे त्या कढाईमध्ये आपण हे जे आंब्याचं मिक्सचर जे बनवलं आहे ह्यामध्ये आपण 200 ग्रॅम साखर 500 ग्रॅम आंब्याचा गर आणि 2 मोठे चम्मच कॉर्नफ्लॉर हे मिक्स करून ह्याला ब्लेंड करून घेतलेलं आहे. बारीक पेस्ट स्मूथ पेस्ट झालेले तुम्ही बघू शकता इथे. आता ही पेस्ट जी आहे आपण ह्या कढाईमध्ये नॉनस्टिक पॅनमध्ये टाकून त्याला घट्ट होईपर्यंत शिजवणार आहोत.
आता याला घट्ट होईपर्यंत याला चांगल्या व्यवस्थित चांगल्या प्रकारे आपण शिजवणार आहोत. या मिक्सरमध्ये आपण थोडीशी अर्धा चम्मच वेलची पूड, वेलची पावडर जी बनवलेली आहे ती अर्धा चम्मच, एक छोटा चम्मच ऍड करू करणार आहोत फ्लेवरसाठी. आता यामध्ये आंबा ऑलरेडी आंब्याचे मिक्सचर आहे हे तुम्ही बघू शकता, लालसर झाले आणि हलकंसं थीक पण झालेलं आहे. तर यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत परतवलेला नारळ, नारळाचा किस, हा जो नारळाचा किस आहे तो आपण यामध्ये ॲड करणार आहोत. आणि याला व्यवस्थित मिक्स करून परत घट्ट होईपर्यंत शिजवणार आहोत. मिक्सचर जे आपण गरम मिक्स करतो किंवा गरम करतो तेव्हा गॅसचा फ्लेम जो आहे एकदम स्लो ठेवायचा आपल्याला. हे शिजत असताना आपण ज्या थाळीमध्ये एक स्टीलची चांगली थाळी घेऊन त्या थाळीला आपण थोडंसं तूप ग्रीस करणार आहोत, तूप लावून घेणार आहोत. तूप यासाठी लावायचं की जेव्हा आपण हे मिक्सचर थाळीमध्ये थंड करण्यासाठी ठेवणार आहोत, पसरून ठेवणार आहोत, तर ते मिक्सचर जे आहे बर्फी जी आहे खाली थाळीला चिकटू नये त्यासाठी आपण तूप लावून घ्यायचं. आता हे जे मिक्सचर आहे ते आपण थाळीमध्ये ऍड करून त्याला इव्हनली स्प्रेड करणार आहोत. आता याच्यावरती आपण बारीक चिरलेले काजू आणि पिस्ता हे स्प्रेड करणार आहोत आणि त्याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी कमीत कमी अर्धा तास आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तसेच याप्रमाणे आपण पिस्ता घेतोय 10 ते 12, 10 ते 12 पिस्ताही आपण बारीक काप करून ते बारीक चिरलेले काजू आणि पिस्ता आपण याच्यावरती स्प्रेड करणार आहोत बर्फीवरती. आणि एका फ्लॅट स्पूनने आपण याला प्रेस करणार आहोत थोडं, त्याने जे काजू आणि पिस्ता आहेत हे व्यवस्थित तेसेट होणार त्यामध्ये बर्फीमध्ये. जे आपण फ्लॅट स्पून यूज केलेला आहे फ्लॅट स्पूनने याला एकसारखं करून घ्यायचं आहे बर्फीचं. आणि थोडंसं ड्रायफ्रूट जे ते प्रेस करून घ्यायचं, ते त्यामध्ये सेट होतात व्यवस्थित. आता मी फ्रीजमध्ये ठेवत आहे कमीत कमी 1/2 ते 1.5 तास त्याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवत आहोत. मँगोची बर्फी आता आपण फ्रीजमध्ये ठेवलेली वेळ झालेला आहे 1/2 तास 1.5 तास आपण दिलेला आहे त्याला थंड होण्यासाठी आणि ती सेट पण झाली असेल, आपण चेक करूया आणि बाहेर काढून सर्व्ह करूया. मँगोची बर्फी झालेली आहे ती आपण कट करून नाईफनी कट करून प्लेटमध्ये सजावट करण्यासाठी सर्व्ह करण्यासाठी ठेवू. जे व्यवस्थित स्क्वेअरमध्ये याला कट करायचं आणि याला फ्लॅट स्पूनने आपण रिमूव्ह करतो.
आणि गार्निश पिस्त्याने आणि गार्निश करायचं. अशा प्रकारे मँगोची तुमची बर्फी रेडी आहे. तर आज आपण दोन रेसिपी इथे बनवलेले आहेत, एक आंब्या आणि नारळाची बर्फी आणि दुसरं आहे कोळंबी हिरव्या मसाल्यातली कोळंबीची बिर्याणी. ह्या तुम्हाला दोन्ही रेसिपी कशा वाटल्या त्या आम्हाला तुम्ही फेसबुक आणि यूट्यूबवरती तुम्ही कळवू शकता आणि ह्या तुम्ही घरी प्रयत्न करू बनवण्याचा प्रयत्न करू शकता. पुन्हा भेटूया एक नव्या रेसिपीसोबत नव्या एपिसोडमध्ये. नमस्कार.